नमस्कार दोस्तों, फिर एक बार स्वागत है आपका मेरे YouTube चैनल में। आज एक बार फिर हम आए हैं लोनार सेंट्रल पब्लिक स्कूल में, जहाँ पे 15 दिन पहले हमने एक धामन सांप पकड़ा हुआ था। आज उसी जगह पे कोई दूसरा सांप देखा गया है। क्या जागे हो? धामण है। देख सकते हो दोस्तों, इसी जगह पे 15 दिन पहले एक धामन सांप पकड़ा हुआ था और आज उसी जगह पे कोबरा निकला हुआ है। काय बोलत होता सर की पुढच्या 8-15 दिवसामध्ये तिथं दुसरा साप निघेल म्हणून? या इकडे कोणतरी इकडे फक्त, बाकी काही आलू नका तुम्ही। पकडले अटकले सर इस पत्रे के अंदर फंसा हुआ है, तोंड खाली है पण इथं अडकलाय। हे फोडावं लागेल आपल्याला सर, सरळ पकडा सर, फोडायला काहीतरी घ्या। मी काय म्हणलो होतं, धावून गेल्यानंतर तिथं दुसरा काम निघणार कुठला निघेल माहिती। हो हो, फोडू कसं त्याला, काढू का मी? त्या दिवशी दामन नसते का कवर नसता आला? 100% नसता लागलं सर, लागलंय लागलं सर, लागलेलं पत्र्यानी कटलं गेलंय तो, हे पत्र्यातून मध्ये थोडासा मार लागलेला आहे पण ते कव्हर होण्यासारखं आहे, वरच्या स्किन आहे ना, काही अडचण नाही ना। असा प्रॉब्लेम होतो सर, काय म्हणलं होतं तुम्हाला की पुढचा येणारा जो साप आहे तो म्हणजे आतापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे, जिथून जिथून धामण पकडून नेली आहे ना तिथं पुढच्या 8-15 दिवसाच्या आतच नाग पकडला आहे। आणि आपल्याला आता फार तर फार 15 दिवस झाले असतील धामण थोडासा लागलाय मार,
पतरे में से घुसे हुए रहने के कारण थोड़ा सा मार लगा हुआ है, जो एक्सटर्नल उसके स्किन के ऊपर है जो क्योर हो सकता है, वो ज्यादा मार लगा हुआ है। जो उसका इनिशियल ट्रीटमेंट है वो ट्रीटमेंट करने के बाद उसको उसके नैसर्गिक आदिवास में छोड़ दिया जाएगा। कुलकर्णी सर धन्यवाद परत तुमसे। दूसरा साहब है आज परत एकदा, हा दुसरा झाला तुमच्याकडचा साहब। ठीक आहे झटकून घ्या झाकण। झाकण कुठे? इथे थोडं लागलं, पत्र्यात अडकलं होतं घ्या एकदा सर सगळ्या। आज परत एकदा दुसऱ्या सापाला जीवदान दिलं, धन्यवाद सर। आपण आलेलो आहात, मागच्या वेळी देखील खूप मोठा प्रमाण आलेला होता आपल्याकडे, आणि आज ओरिजिनल स्नेक निघालेला आहे कोबरा नाग, आणि सरांनी मागच्या वेळी देखील अशाच प्रकारे येऊन तिथे मदत केलेली आणि सापाला जीवनदान दिलेला आहे, त्याबद्दल मी सरांची खूप खूप आभार मानतो। धन्यवाद धन्यवाद सर, तुम्ही फोन केल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे, त्यामुळे आभार तुमचे पण। अशाच सापांना मारायचं नाही, जीव वाचवायचा, जेणेकरून निसर्गाचं समतोल कुठेतरी राखलं जाईल, हेच काम आपल्याला करत राहायचं। धन्यवाद।